नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनिअर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो महापारेषण भरती दोन हजार तेवीस त्यामध्ये साधारण तीन हजार एकशे एकोणतीस पदांची जम्बो जाहिरात यावर्षी आलेली आहे त्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स असेल किंवा आय टी होल्डर इलेक्ट्रिशियन असेल किंवा एक्सपिरियन्स होल्डर असेल त्या सगळ्यांसाठी वॅकन्सी आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत की महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ म्हणजे आताचं जे आहे विद्युत सहायक पार्शन त्यामध्ये आय टी इलेक्ट्रिशियन बेसवर साधारण पंचवीसशे ते सव्वीसशेच्या रेंजमध्ये वॅकन्सी झालेली आहे एकोणीसशे तीन ही पदं ही फ्रेशरसाठी आहे आणि सहाशे अडतीस ही एक्सपिरियन्स होल्डरसाठी आहे त्याच्यामध्ये टेक्निशियन वन टेक्निशियन टू आणि सिनियर टेक्निशियन ही पदं आहेत त्यामध्ये वरच्यावर आपण अपडेट्सद्वारे फॉर्म सबमिशन रिलेटेड आता आपण व्हिडिओज दिलेले दिले आहे त्यामुळे जास्तीत जास्त गायडन्स मी माझ्याकडून आपल्या चॅनलद्वारे इंजिनिअर अंब चॅनलद्वारे द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये विद्या विद्यार्थी मित्रांची असंख्य कमेंट होते की आणि रिक्वेस्ट होतं की सर आपली स्वतःची एक टेस्ट सिरीज सुरू करा किंवा अमोल ॲप जे आपलं आहे सध्या आपण लॉन्च केलेलं आहे तर त्या ॲपवर टेस्ट सिरीज सुरू करा तर त्या रिलेटेड आजच्या डेटला म्हणजे अमोल चॅनलवर महाट्रान्सको आय टी आय टेक्निशियन या नावाने तुम्हाला टेस्ट सिरीज अव्हेलेबल आपल्या ॲपवर होऊन जाईल ठीक आहे त्याच्यामध्ये आपण पाच फुल लिंक टेस्ट इथे दिलेले आहे सब्जेक्टिव्ह टेस्ट इथे आपण दिले नाही आहे फुल लेंथ टेस्ट आहेत परंतु अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या टेस्ट आपण इथे दिलेल्या आहेत मी स्वतः ते डिझाईन केलेले आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज टॉपिक वाइज कुठले क्वेश्चन घ्यायचे कुठले नाही घ्यायचे वगैरे सगळे ॲनालिसिस करून आणि प्रीवियस पेपर जो आहे दोन हजार सतराचा त्याचा ॲनालिसिस करून आणि बाकीचे जे पेपर झालेले आहेत डी आर डीओ असेल किंवा बाकीचे जे काय आय टी आय बेसवरच्या वॅकन्सी असतात इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वॅकन्सी असतात त्याचा ॲनालिसिस करून आपण हे पेपर बनवलेले आहेत मित्रांनो पूर्ण जे काही फायनल आपले पेपर राहतो त्यामध्ये ॲप्टिट्यूड रिजनिंग मराठी लँग्वेज आणि टेक्निकल जे काही प्रत्येकाचे पन्नास टेक्निकल पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क त्यानंतर मराठी वीस प्रश्न दहा मार्क ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित वीस प्रश्न दहा मार्क आणि रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाळीस प्रश्न वीस मार्क असे आपण टोटल एकशे पन्नास मार्काची ही टेस्ट आहे जी एकशे तीस क्वेश्चन आहे आणि निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे प्रत्येक प्रश्नामध्ये पाच ऑप्शन आपण दिलेले आहे जेणेकरून फायनल तुमची एक्झाम जी राहते जी, जी तुमची आता फायनल एक्झाम होणार आहे साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये त्याचं फी येईल किंवा त्याचं तुम्हाला एक प्रकारची ती एक्झाम दिल्यासारखं इथे वाटेल आणि एकदम उत्कृष्ट लेवल आपण इथे घेतलेली आहे खूप जास्त इझी पण नाही आणि खूप जास्त टफ पण नाही जे मॉडरेट लेवल जे आहे ज्या आपल्याला एक्सपेक्टेड आहे पेपर ज्या पॅटर्नमध्ये त्या पॅटर्नमध्ये आपण इथे घेतलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो सध्या आपण ॲपवर तुम्ही डाउनलोड केलंच असेल असं मी गृहित धरतो त्याच्यामध्ये तुम्ही ॲपमध्ये गेले किंवा डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा ॲप प्लेस्टोरवरून इंजिनिअर मूल ॲप डाउनलोड करा खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक गेले आहे तुम्ही व्हिडिओच्या खाली बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये त्यामध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळून जाईल इंजिनिअरमो नावाने आपलं ॲप आहे त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशनसाठी एक नंबर तुम्हाला द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये गेल्यानंतर एक पाच सहा कोर्स तुम्हाला दिसतील चार ते पाच कोर्स आहे त्याच्यामध्ये चुकून महाट्रान्सको एईची टेस्ट घेऊ नका महाट्रान्सको एची टेस्ट वेगळी आहे ही महाट्रान्सको आय टी आय टेक्निशियन या नावाने आहे लक्षात घ्या महाट्रान्सको आय टी आय टेक्निशियन या नावाने आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती टेस्ट तुम्हाला परचेस करायची तुम्ही पर्चेस करू शकता सध्या काही दिवस म्हणजे बघा त्या टेस्टमध्ये पाच म्हणजे फुल लेंक टेस्टमध्ये पाच फुल लेंक टेस्ट आहे त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला फक्त एकच टेस्ट इथे दिसेल दोन दोन तीन तीन दिवसानंतर आपण बाकीच्या टेस्ट इथे अपलोड करणार आहे पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये टोटल चार टेस्ट तुमचे अपलोड होतील आणि पाचवी जी टेस्ट आहे मित्रांनो ती प्रीमियम टेस्ट आहे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची आपण ती बनवणार आहे आणि त्याला थोडा वेळ लागणार आहे तर ते आपण ॲनालिसिस करून स्वतः अॅनालिसिस करून आणि डिटेल पाचवी टेस्ट आहे पाचवी टेस्टची प्रीमियम टेस्ट आहे बाकी चार त्या टेस्ट आहे त्यासुद्धा अतिशय महत्त्वाचे परंतु ते कन्फर्म नाही आहे माझ्या वेळेनुसार किंवा मला जर वेळ मिळाला कारण मी हे सगळं काम पर्सनली करतो आहे इंजिनियर अमोलावर ॲपवर जे जे आहे ते मी सगळं कर पर्सनली करतो आहे त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागू शकतो परंतु सध्या तुम्ही ॲपवर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला एक टेस्ट सध्या मिळून जाईल आणि पुढच्या दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये बाकीच्या चार टेस्टची अपलोड होतील आणि पाचवी टेस्ट ही पुढच्या एक पंधरा वीस दिवसानंतर किंवा महिन्याच्या एंडिंगपर्यंत अपलोड होऊन देईल तुम्ही तुमचा अभ्यास झाल्याशिवाय कुठलीही टेस्ट देऊ नका माझी विनंती आहे विद्यार्थी मित्र खूप बाहे करतात जशी टेस्टची देतात तसंच ते टेस्ट देतात तसं करू नका अभ्यास व्यवस्थित करा पूर्ण तुम्हाला असं वाटत असं की दोनदा चारदा रिवाईज झाला आहे सगळं तुमचं मी अभ्यासाची स्ट्रॅटजीसुद्धा तुम्हाला सांगितलेला एखादं थेरी बुक घ्या तुमच्याकडे सोबत विद्युतशास्त्र असतं तर त्यातून रीड करा एखादा टॉपिक घ्या त्यावर रीड करा त्यानंतर त्या रिलेटेड जे युट्यूबवर फ्री कंटेंट आहे जे व्हिडिओज अव्हेलेबल आहे हिंदीमध्ये मराठीमध्ये ते सर्च करा त्याचं अॅनालिसिस करा त्याचा अभ्यास करा त्यानंतर एम सी क्यू जे बुक आहे एम सी क्यू बुकमध्ये वाय सी टीचं आहे यूथ कॉम्पिटिशन टाईम्सचं टेक्निशियनचं त्यानंतर तुमचं बुलेट आहे त्यानंतर तुमचं रामबाण पुस्तक आहे किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते त्याचा अभ्यास व्यवस्थित करा त्यानंतरच स्टेज द्या फुल टेस्ट द्या तुम्ही म्हटलं तर आता टेस्ट सिरीज घ्या आणि पुढच्या महिन्याभरानंतर पंधरा दिवसानंतर किंवा दहा दिवसानंतर पहिली टेस्ट द्या त्याशिवाय टेस्ट देऊ नका अभ्यास केल्याशिवाय टेस्ट देऊ नका घाई करू नका तसे आपण दोन अटेम्प्ट इथे दिलेले आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली टेस्ट इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि तोच क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये तिथेच अवेलेबल होऊन देणं ऑप्शनसुद्धा मराठीमध्ये मला अवेलेबल आणि सोल्युशन सुद्धा आपण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सोल्युशन खाली दिलेलं आहे म्हणजे पेपर तुम्ही जेव्हा सॉल्व करा त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन प्रत्येकाचं दिसेल ते सुद्धा मराठीमध्ये आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे उत्कृष्ट क्वालिटीची टेस्ट आपण इथे दिलेली आहे मित्रांनो आणि याचा प्राइस आपण सध्याच्या डेटला फोर नाईन नाईन म्हणजे पाचशे रुपये आहे परंतु पुढचे दहा दिवस वीस तारखेपर्यंत ता, वीस तारीख ही लास्ट डेट आहे वीस तारखेपर्यंत त्याचं डिस्काउंट रेट तुम्हाला फक्त चारशे रुपये पडणार आहे तर मित्रांनो जे काही आपली प्रिपरेशनची स्टेज असते त्यामध्ये तुम्ही एम सी क्यू सॉल्व्ह करणं किंवा टेस्ट पेपर सॉल्व करणं किंवा जास्तीत जास्त स्वतःचं अॅनालिसिस करणं अतिशय महत्त्वाचं असते तुम्ही कुठलीही टेस्ट सिरीज घ्या मी असं म्हणत नाही की माझीच घ्या किंवा याची घेऊ नका त्याची घेऊ नका कुठलीही टेस्ट सिरीज घ्या टेस्ट सिरीज बनवताना किंवा एखादा कोर्स डिझाईन करताना अतिशय जास्त मेहनत लागते मित्रांनो गंमतचं काम नाही आणि तुम्हाला ते अवेलेबल होतं आहे तुमचं नशीब याआधी अशा अवेलेबल नव्हत्या आता तुम्हाला एक सोडून दोन दोन चार चार टेस्ट सिरीज विविध ॲपमध्ये तुम्हाला विविध चॅनलच्या थ्रू विविध ॲपमध्ये अवेलेबल आहे आणि आपल्या ॲपवर आपण ऑलरेडी आता आजच्या व्हिडिओ आजच्या याच्या डेटमध्ये टाकलेली आहे टेस्ट सिरीज तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता तुम्हाला तिथे मिळून देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या आपण कुठल्याच टेस्ट सिरीजच्या अशी नाहीये नाही आहे आपली ॲपवर जी टेस्ट सिरीज आहे ती माझी स्वतःची टेस्ट सिरीज आणि मी ती स्वतः डिझाईन केलेली आहे ठीक आहे तुमच्यासाठी तुमच्या रिक्वेस्टवर आपण ती डिझाईन केलेली आहे अशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला एक चांगली न्यूज द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे ही टेस्ट सिरीज तुम्हाला अतिशय उपयोगाची ठरणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे ही मिस करू नका आणि पुढे आपले अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू आपले, आपले अपडेट्स अतिशय महत्त्वाचे पुढे येणार आहे आणि मी जास्तीत जास्त या ही जी आता पोस्ट निघालेली आहे आय टी टेक्निशियनची किंवा आता जे काही सा विद्युत सहायक महापारेशन त्या रिलेटेड माझे व्हर्च्युअल व्हिडिओज कंटिन्यू राहणार आहे प्रिपेरेशन रिलेटेडसुद्धा राहणार आहे आणि आपलं ॲप आप ज्यांनी डाऊनलोड केलेलं आहे इंजिनिअर मुला ॲप त्यावर बरंचसं कंटेंट मी द्यायचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे आपलं ॲप सुद्धा डाऊनलोड करून ठेवा आणि आपल्या चॅनलला इंजिनिरामुळ चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ वाढला असतं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये हा शेअर करा जेणेकरून ज्यांना इंटरेस्ट जे इंटरेस्टेड असतील ते सिरीजमध्ये घेऊ शकतात तर त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल धन्यवाद मित्रांनो